नमस्कार, आज आपण इयत्ता चौथी विषय गणित यामधील घटक क्रमांक तीन बेरीज हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। सुरुवातीस आपण उजळणी हा घटक पाहूया। उजळणीमध्ये पहा काही गणित दिलेले आहेत, काही उदाहरणं दिलेली आहेत, ती उदाहरणं आपण कशा पद्धतीनं सोडवलेली आहेत ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, पहिला 342 अधिक 123 या तीन अंकी संख्यांची बेरीज या ठिकाणी केलेली आहे, उत्तर आलेलं आहे 465। दुसरा आहे पहा 345 अधिक 324, यामध्ये सर्व एकक स्थानच्या घरातील संख्या, दशक स्थानच्या घरातील संख्या, शतक स्थानच्या घरातील संख्या या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 669 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे। तिसरा आहे पहा 170 अधिक 626, याचं उत्तर आलेलं आहे 796। चौथा आहे पहा 294 अधिक 105, याचं उत्तर आहे 399। आणि पाचवा आहे पहा 609 अधिक 200 बरोबर 809। या पाच उदाहरणामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे, ती म्हणजे दिलेल्या ज्या तीन अंकी संख्या असतील किंवा दोन अंकी असतील किंवा चार अंकी असतील, ह्या संख्या लिहित असताना एकक स्थानामधील असणारी संख्या एककाच्याच घरात लिहिणे, दशक स्थानामध्ये स्थानात असणारी संख्या किंवा दशक स्थानच्या घरामध्ये असणारी संख्या दशक स्थानच्या घरात लिहिणं, शतक स्थानच्या घरामध्ये असणारी संख्या शतक स्थानच्या घरात लिहिणं, हे काळजीपूर्वक आपल्याला लिहिणं गरजेचं आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाच उदाहरणं सोडवलेली आहेत। पुढे आपण खालील बेरजांचे निरीक्षण करा। बघा, या ठिकाणी चार अंकी संख्यांची बेरीज दिलेली आहे। सुरुवातीला पहा 4301 अधिक 3290, याचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 7591। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे पहा 73215 अधिक 352, याचं देखील या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 73567। बघा मित्रांनो, तीन अंकी संख्यांची बेरीज करताना ज्याप्रमाणे एककात एकक, दशकात दशक व शतकात शतक मिळवतात, त्याचप्रमाणे चार अंकी किंवा पाच अंकी संख्यांची बेरीज करताना हजारात हजार आणि दश हजारात दश हजार मिळवतात। आडव्या मांडणीने केलेल्या बेरजेचे निरीक्षण करा। 7513 अधिक 1273, याचं उत्तर आलेलं पहा 8786। प्रथम एककात एकक मिळवू, नंतर दशकात दशक, शतकात शतक व हजारात हजार मिळू, अशा पद्धतीने आपल्याला बेरजेची उदाहरणे सोडवता येतील। त्याच्यापुढे यावर आधारित असणारा स्वाध्याय आपण पाहणार आहोत। खालील बेरजा उभ्या मांडणीने करा। या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं पाहिजे 2301 अधिक 4056, याची उभी मांडणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे। 2301 अधिक 4056 या उदाहरणाची उभी मांडणी पुढील प्रमाणे आपल्याला करता येईल। 2301 अधिक 4056 अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करता येईल, आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधत असताना किंवा उत्तर काढत असताना एकक, दशक, शतक, हजार या क्रमाने प्रत्येक घरातील संख्यांची आपल्याला बेरीज करणं आवश्यक आहे। या ठिकाणी 6 अधिक 1 = 7, 0 आणि 5 = 5, 3 आणि 0 = 3, 2 आणि 4 = 6, आणि उत्तर आलेलं आहे 6357। पुढील उदाहरण आपण अभ्यासणार आहोत 4017 अधिक 2081, याची सुद्धा आपण उभी मांडणी करणार आहोत 4017 अधिक 2081। या ठिकाणी सुद्धा आपण एकक, दशक, शतक, हजार या पद्धतीनं प्रत्येक घरातील बेरीज करणार आहोत। 7 आणि 1 = 8, 1 आणि 8 = 9, 0 आणि 0 = 0, 4 आणि 2 = 6, याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे 6098। पुढील उदाहरण पहा 20017 अधिक 17060, याची उभी मांडणी आपण पुढील प्रमाणे करत आहोत 20017 अधिक 17060। या ठिकाणी आपण एककाच्या सुरुवातीस एककापासून बेरीज करण्यास सुरुवात करणार आहोत। 7 आणि 0 = 7, 6 आणि 1 = 7, 0 आणि 0 = 0, 7 आणि 0 = 7, 2 आणि 1 = 3, उत्तर आलेलं आहे 37077। पुढील उदाहरण पहा 4777 अधिक 2001, याची उभी मांडणी आपण खालील प्रमाणे करून घेणार आहोत 4777 अधिक 2001, याचं उत्तर या ठिकाणी येईल पहा 7 आणि 1 = 8, 7 आणि 0 = 7, 7 आणि 0 = 7, 4 आणि 2 = 6, म्हणजे उत्तर आलेलं या ठिकाणी 6707
78 त्याच्यापुढील उदाहरण पाचवं 941 अधिक 99,058 याची मांडणी खालील पद्धतीने केलेली आहे पहा 941 अधिक 99,058 या ठिकाणी त्याचं उत्तर येईल पहा 8 आणि 1 9 4 आणि 5 9 9 आणि 0 9 89 9 89 म्हणजे 99,999 अशा पद्धतीचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. त्याच्या पुढील उदाहरण पहा 6 क्रमांकाचं 12,336 अधिक 50,021 त्याची उभी मांडणी आपण खालीलप्रमाणे करून घेणार आहोत 12,336 अधिक 50,021 त्या ठिकाणी 6 आणि 1 7 3 आणि 2 5 3 आणि 0 3 2 आणि 0 2 5 आणि 1 6 त्याचं उत्तर आलेलं आहे 62,357. त्याच्यापुढील उदाहरण पहा 77,777 अधिक 2,001 याच्यावर उभी मांडणी खालीलप्रमाणे करून घेणार आहोत 77,777 अधिक 2,001 या ठिकाणी 7 आणि 1 8 7 आणि 0 7 7 आणि 0 7 7 आणि 2 9 आणि 7 अशी 7 अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 79,778. आठव्या क्रमांकाचं उदाहरण आहे पहा 999 अधिक 4,000 याची उभी मांडणी आपण खालीलप्रमाणे करून घेणार आहोत 999 अधिक 4,000 9 आणि 0 9 9 आणि 0 9 9 आणि 0 9 4 असे 4 या ठिकाणी उत्तर आलेलं आपल्याला 4,999. अशा पद्धतीनं आपल्याला बेरीज किंवा दिलेली उदाहरणं किंवा उभ्या मांडणीनं आपल्याला एकक दशक शतक हजार अशा प्रकारे रकाने तयार करून आपल्याला अतिशय बिनचूकपणे उदाहरणे सोडवता येतील. पुढे पहा आडव्या मांडणीने बेरीज करा. पहिला आहे पहा 7,006 अधिक 2,193 बरोबर 9,199. दुसरा आहे पहा 411 अधिक 588 त्याचं उत्तर आहे 999. तिसरा आहे पहा 279 अधिक 97,410 बरोबर 97,689. चौथा 53,046 अधिक 2,001 बरोबर 55,047. पाचवा 7,013 अधिक 91,405 बरोबर 98,418. सहावा 9,298 अधिक 80,301 बरोबर 89,599. पुढचा पहा तिसरा खालील तिन्ही स्तंभामधील समान असलेल्या संख्या जोडा. 14,000 अधिक 300 2,000 अधिक 90 509 अधिक 100 99,000 अधिक 700 पहा 509 अधिक 100 बरोबर 609 या ठिकाणी मी 509 अधिक 100 याची जोडी 609 लावलेली आहे. त्यानंतर 14,000 अधिक 300 बरोबर 14,300 99,000 अधिक 702 बरोबर 99,702 2,000 अधिक 90 बरोबर 2,090. त्याच्यापुढे पहा बेरीज हप्त्याची कशा पद्धतीने करायची आहे त्या या ठिकाणी उदाहरणाद्वारे आपण पाहणार आहोत. तन्वीजवळ 637 मने आहेत. बघा 637 मने आहेत म्हटल्यानंतर शतक 6 या ठिकाणी घेतलेले आहेत, दशक 3 या ठिकाणी घेतलेले आहेत आणि सुट्टेमणी म्हणजे एकक 7 घेतलेले आहेत. त्यानंतर सानवीजवळ 574 मने आहेत. बघा 574 म्हणजे 5 शतक असल्यामुळे शतकाची 5 प्रतीकं घेतलेली आहेत, दशकाची 7 प्रतीकं घेतलेली आहेत आणि एककाचे 4 प्रतीकं घेतलेले आहेत, सुट्टे 4 घेतलेले आहेत. दोघीजवळ मिळून एकूण किती मने आहेत? 7 सुट्टे आणि 4 सुट्टे मने मिळवल्यावर दशकाची एक माळ तयार होईल व सुट्टा एक मणी तसाच राहील. 3 दशक माळा व 7 दशक माळा मिळून 10 दशक माळा व नवीन एक दशक माळा मिळून 11 दशक माळा होतील. 11 दशक माळापैकी 10 दशक माळा एकत्र करून शतकाचा एक बटवा तयार होईल व एक दशक माळ तशीच राहील. दोघीजवळ मिळून 11 शतक बटवे आहेत, त्यात नवीन एक शतक बटवा मिळवला त्यामुळे 12 शतक बटवे झाले, त्यापैकी 10 शतक म्हणजे 1,000. म्हणून 1,000 एक पाकिट करू, 2 शतक बटवे तसेच राहतील, दोघींचे मिळून एकूण मनी 1,000 2 शतक 1 दशक आणि 1 एकक अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर येणार आहे आपल्याला 1,211 मनी म्हणजेच 1,211 मनी होतील. त्याच्यापुढे पहा 637 अधिक 574 ही बेरीज थोडक्यात शेजारी दाखवल्याप्रमाणे लिहू. बघा या ठिकाणी 637 अधिक 574 या ठिकाणी बेरीज करून दाखवलेली आहे.
सात आणि चार अकरा, अकराशे एक, आठ चाले एक, सात आणि तीन दहा, दहा आणि आठ चालेल एक, अकरा, अकराशे एक, आठ चाले एक, परत सहा आणि पाच अकरा, हातचा एक मिळून बारा, बाराशे दोन, हात चाले एक, एकाशे एक। या ठिकाणी उत्तर आलेलं पहा 1211। अशा पद्धतीने आपण खालील बेरजा करणार आहोत। पाचशे अठ्ठेचाळीस अधिक नऊशे सत्तावन्न बरोबर आठ आणि सात बरोबर पंधरा, पंधराशे पाच, हात चाले एक, पाच चार नऊ, नऊ एक दहा, दहाशे शून्य, हात चाला एक, नऊ पाच चौदा, चौदा एक पंधरा, पंधराशे पाच, हात चाला एक, एकाशे एक। उत्तर आलेलं आहे 1505। पुढील उदाहरण आहे पाच, सहाशे पन्नास अधिक आठशे एकोणऐंशी, नऊ आणि शून्य बरोबर नऊ, सात आणि पाच बरोबर बारा, बाराशे दोन, हात चाला एक, आठ सात चौदा, चौदा एक पंधराशे पाच, हात चाला एक, एकाशे एक। या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 1529। पुढील उदाहरण आहे चारशे एकोणनव्वद अधिक पाचशे अकरा, नऊ आणि एक बरोबर दहा, दहाशे शून्य, हात चाला एक, आठ आणि एक नऊ अधिक हातचा एक दहा, दहाशे शून्य, हात चाला एक, पाच हजार नऊ एक दहा, दहाशे शून्य, हात चाला एक, एकाशे एक। उत्तर आलेलं आहे या ठिकाणी 1000। अशा पद्धतीने आपल्याला हातचे बेरीज असणारे गणित सोडवता येतील। पुढे पाच, चार अंकापर्यंतच्या संख्यांची बेरीज। या ठिकाणी स्वाध्याय दिलेला बेरीज करा, पाच हजार सहाशे बेचाळीस अधिक चार हजार एकशे एकोणऐंशी। या ठिकाणी दोन आणि नऊ अकरा, अकराशे एक, आजचाला एक, सात आणि चार अकरा आणि बारा, बाराशे दोन, आजचाला एक, सहा आणि एक, सात आणि एक आठ, आठशे आठ, पाच आणि चार। पुढे पाच, दोन नंबरचं, चार हजार नऊशे चौऱ्याऐंशी अधिक सातशे पंच्याहत्तर। या ठिकाणी मान्य करून घेतलेलं आहे चार आणि पाच बरोबर नऊ, आठ आणि सात बरोबर पंधरा, पंधराशे पाच, आजचाला एक, नऊ सात सोळा, सोळा आणि एक सतरा, सतराशे सात, आजचाला एक, चार आणि एक बरोबर पाच। त्यापुढे पहा, सात सात हजार आठशे पन्नास अधिक एकोणतीस, नऊ आणि शून्य बरोबर नऊ, पाच आणि दोन बरोबर सात, आठशे आठ, सातशे सात। उत्तर आलेलं आहे सात हजार आठशे एकोणऐंशी। पुढील उदाहरण पहा, पाच हजार सहाशे एकोणनव्वद अधिक एकशे पस्तीस अधिक सत्याऐंशी, नऊ पाच चौदा, सात एकवीस, असे एक, आजचाले दोन, दोन आणि आठ दहा, दहा तीन तेरा, तेरा आठ एकवीस, असे एक, आजचाले जो दोन, सहा दोन आठ आणि एक नऊ, नऊशे नऊ, पाचशे पाच। उत्तर आलेलं पाच हजार नऊशे अकरा। त्याच्यापुढे पहा, सात अधिक चार हजार आठशे पंच्याण्णव अधिक एकशे सदतीस बरोबर सात पाच बारा, सात एकोणाशे एकोणीसशे नऊ, आजचाला एक, नऊ तीन बारा एक तेरा, तेराशे तीन, आजचाला एक, आठ आणि एक नऊ एक दहाशे शून्य, हातचाला एक, चार आणि एक पाच, पाचशे पाच, पाच हजार एकोणचाळीस। त्याच्यापुढील दोनशे एकोणचाळीस अधिक पाच हजार तीनशे दहा, नऊ आणि शून्य, शून्य बरोबर नऊ, तीन आणि एक, तीन आणि तीन, सहा आणि एक सात, तीन आणि दोन पाच, पाचशे पाच, पाच हजार पाचशे एकोणऐंशी। अशा पद्धतीने आपल्याला चार अंकापर्यंतच्या संख्यांची बेरीज करता येईल। त्याच्यापुढे पहा, बेरीज करा, सहा हजार सातशे पंच्याऐंशी अधिक सात हजार चारशे त्रेपन्न। या ठिकाणी बेरीज दिलेल्या प्रथम संख्यांची उभी मांडणी करू, एककात एकक मिळू, पाच अधिक तीन बरोबर आठ, आठ अधिक पाच बरोबर आठ आणि पाच तेरा, तेराशे तीन म्हणजे आठ द अधिक पाच द बरोबर तेरा द, तेरा द म्हणजे एक श, तीन द, एक श आजचा आला, तीन द उरले, आता सात श अधिक चार श बरोबर अकरा श, अकरा श अधिक हातचा एक श बरोबर बारा श, बारा श म्हणजे एक ह आणि दोन श, एक ह हातचा आला, उरले दोन श, आता सहा ह अधिक सात ह बरोबर तेरा ह, तेरा ह अधिक हातचा एक ह बरोबर चौदा ह। प्रत्येक स्थानाच्या खाली एकच अंक लिहितात, यावरून चौदा ह म्हणजे एक दश हजार व चार हजार यातील एक साठी नवे स्थान निर्माण करू, दश हजाराचे स्थान दह असे दाखवू। बेरीज आली चौदा हजार दोनशे अडतीस। त्याच्यापुढील स्वाध्यापायावर आधारित बेरीज करा, सात हजार आठशे एकोणसाठ अधिक आठ हजार पाचशे शेहेचाळीस, नऊ सहा पंधरा, पंधराशे पाच, आजचाला एक, पाच चार नऊ, नऊ एक दहा, दहाशे शून्य, हातचाला एक, आठ पाच तेरा एक चौदा, चौदाशे चार, हातचाला एक, आठ सात पंधरा एक सोळा, सोळाशे सहा, हातचाला एक, एकाशे एक। या ठिकाणी उत्तर आलेलं आहे सोळा हजार चारशे पाच। त्याच्यापुढील उदाहरण आहे पहा, आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी अधिक चार हजार पाचशे शहात्तर। या ठिकाणी आठ सात चौदा, चौदाशे चार, हातचाला एक,
आठ अन सात पंद्रह, पंद्रह ने सोला, सोलाशे सहा हाथ चाला एक, आठ अन पांच तेरह, तेरह ने चौदहशे चार हाथ चाला एक, आठ अन चार बारह, बारह ने तेरह, तेराशे तीन हाथ चाला एक, एकाशे एक। या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 13,464। पुढे पहा, उभी मान्य करून बेरीज करा, 8,509 अधिक 3,658 बरोबर 12,167, दुसरा 9,076 अधिक 4,953 बरोबर 14,029, तिसरा 6,841 अधिक 7,515 बरोबर 14,356, चौथा 5,709 अधिक 7,811 बरोबर 13,520, पाचवा 6,854 अधिक 3,963 10,817, त्याचं उत्तर आलेलं आहे 10,817, सहावा 2,847 अधिक 9,563 बरोबर 12,410। पुढे बेरीज करा, 24,558 अधिक 37, जर अमित, रुपेश व सुमित यांनी संख्यांची मांडणी खालील प्रमाणे करून बेरीज केली तर कोणाची बेरीज बरोबर आली? अमितची मांडणी 24,558 अधिक 37, रुपेशची मांडणी 24,558 अधिक 37 आणि सुमितची मांडणी 24,558 अधिक 37। रुपेशची बेरीज बरोबर आली, अमित व सुमित यांनी 37 ही संख्या योग्य स्थानी मांडली नाही। 37 ही संख्या दोन अंकी आहे, यात 3 दशक व 7 एकक आहेत। दह, ह आणि श या स्थानात अंक नाहीत। बेरीज करताना एककाकाली एकक, दशकाकाली दशक असे लिहितात। अमित आणि सुमित यांची मांडणी चुकली, त्यामुळे बेरीजही चुकली। यावर आधारित असणारा स्वाध्याय बेरीज करा, 1,799 अधिक 4,925 बरोबर 6,724, 1,157 अधिक 900 बरोबर 2,057, तिसरा 2,709 अधिक 35 बरोबर 2,744, चौथा 3,752 अधिक 485 बरोबर 4,237, पाचवा 8,076 अधिक 565 बरोबर 8,641, सहावा 57,004 अधिक 3,816 बरोबर 60,820, सातवा 88,709 अधिक 165 बरोबर 83,874, आठवा 27,095 अधिक 4,807 बरोबर 31,902, नववा 51,098 अधिक 19,803 बरोबर 70,901, दहावा 300 अधिक 150 अधिक 70 अधिक 35 बरोबर 555, अकरावा 49,000 अधिक 4,200 अधिक 620 अधिक 54 बरोबर 53,820, बारावा 4,000 अधिक 1,600 अधिक 800 अधिक 80 अधिक 320 अधिक 32 बरोबर 6,832। पुढे पहा, आयशा दोन संख्यांची बेरीज कशी करायची आहे आम्हाला चांगलं समजलं, पण एक विचारायचंय। काय म्हणते काय ग आयशा? बेरीज करताना आधी एककांची मग दशकांची, शतकांची अशाच क्रमानं का करायची? आधी शतकांची मग दशकांची अशी का नाही करत? काय म्हणते? तशीही करता येईल, तुला दोन्ही रीतीने बेरजा करून दाखवते, त्या नीट पहा म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल। 299 अधिक 187 अधिक 126 अशा पद्धतीनं बेरीज केल्यानंतर या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळणार आहे 612। आणि रीत दुसरी आहे पहा, 299 अधिक 187 अधिक 126 या ठिकाणी सुद्धा उत्तर आलेलं आहे आपलं 612। पहिल्या रीतमध्ये इथे प्रथम शतकांची मग दशकांची व नंतर एककांची बेरीज केली आहे। दशकांच्या व शतकांच्या घरात दोन वेळा हातचे आले। आणि रीत दुसरीमध्ये इथे क्रमाने एककांची, दशकांची व शतकांची बेरीज केली। दशकांच्या बेरजेत एकदाच हातचे आले। आता समजलं, शतकाच्या म्हणजे सर्वात डावीकडच्या स्थानापासून बेरीज करण्यापेक्षा उजवीकडून क्रमानं एकक, दशक, शतक याप्रमाणे बेरीज करणं जास्त सोपं होतं।
लक्षात घ्या, बेरीज करताना आधी एककांची, मग दशकांची, नंतर शतकांची, याप्रमाणे एककापासून सुरुवात करून क्रमाने मोठ्या स्थानावरील अंकांची बेरीज करणे सोयीचे असते. धन्यवाद. आपण सर्वांनी माझा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. आपण जर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण माझ्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.